नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण त्रिकोणी संख्या म्हणजे काय त्रिकोणी संख्येची ओळख आणि त्रिकोणी संख्येवरती हमखास विचारले जाणारे प्रश्न या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत त्रिकोणी संख्या दोन क्रमानं येणाऱ्या नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निंपटीस त्रिकोणी संख्या असं म्हणतात पहा क्रमानं येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत एक आणि दोन यांच्या गुणाकाराची निंपट केली तर उत्तर येतं एक म्हणून एक ही त्रिकोणी संख्या आहे दोन गुणले तीन छदस्थानी दोन दोन आणि तीन क्रमाने येणाऱ्या नैसर्गिक संख्या आहेत लगतच्या नैसर्गिक संख्या आहेत या दोन्हीच्या गुणाकाराची निमपट केल्यानंतर उत्तर येतं तीन म्हणून तीन ही नैसर्गिक संख्या आहे तीन गुणले चार क्रमाने येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्या आहेत त्यांच्या गुणाकाराची निम्पट केली उत्तर आलं सहा म्हणजे पहा आणखी एक आपण पाहणार आहोत की काय मी लिहिलं चार गुणले पाच छेदस्थानी दोन बेक बे बे दोन्ही चार बे पंची दहा दहा ही सुद्धा त्रिकोणी संख्या आहे मग आपल्या लक्षात आलं असेल की पहा हे जे दहा आहे या दहा या त्रिकोणी संख्येचा पाया कोणती संख्या आहे तर ही चार संख्या आहे दहा या त्रिकोणी संख्येचा पाया कोणती संख्या आहे चार मग मी विचारलं सहा या त्रिकोणी संख्येचा पाया कोणती संख्या आहे तर तीन तीन या त्रिकोणी संख्येचा पाया कोणती संख्या आहे तर दोन आणि एक या त्रिकोणी संख्येचा पाया कोणती संख्या आहे तर एक लक्षात असू द्या आपल्याला म्हणून परीक्षेला विचारताना प्रश्न असे विचारले जातात दहा या त्रिकोणी संख्येचा पाया किती तर चार किंवा सहा या त्रिकोणी संख्येचा पाया किती तीन हे लक्षात आलं आणि त्रिकोणी संख्येची व्याख्या काय क्रमाने येणाऱ्या दोन नैसर्गिक संख्येच्या गुणाकाराच्या निंपटीस त्रिकोणी संख्या असं म्हणतात आपल्याला पाया लक्षात आलं त्रिकोणी संख्या लक्षात आली त्यानंतर तुम्हाला एक आणखी पहा एक त्रिकोणी संख्या काय आहे जर आपण विचार केला तर काय एक ही त्रिकोणी संख्या आहे पुन्हा कुठली त्रिकोणी संख्या आहे ही त्रिकोणी संख्या आहे पुन्हा कुठली त्रिकोणी संख्या आहे सहा आहे आणि दहा आहे डॅश 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 मग आपल्याला पुढील त्रिकोणी संख्या इजी वईंग काढता येतील याच्यामध्ये फरक कितीचा आहे दोनचा याच्यामध्ये फरक कितीचा आहे तीनचा याच्यामध्ये फरक कितीचा आहे चारचा म्हणजे याच्यामध्ये फरक असणारा पाच म्हणून पंधरा सुद्धा त्रिकोणी संख्या आहे मग याच्यामध्ये पाच फरचा फरक आहे म्हणलं या दोन्हीमध्ये कितीचा फरक असणार आहे सहाचा म्हणून एकवीस सुद्धा त्रिकोणी संख्या आहे म्हणजे हा जो पॅटर्न आहे तो एकने वाढत जाणारा पॅटर्न आहे म्हणजे पहा एक त्रिकोणी संख्या, संख्या, संख्या आहे तीन त्रिकोणी संख्या आहे सहा दहा पंधरा आणि एकवीस हा त्रिकोणी संख्या आहेत कशा तयार करतात हेही लक्षात आलं तुम्हाला मग मी आणखी पुढचा प्रश्न विचारतो की एक आणि तीन इंची बेरीज करा किती येते चार तीन आणि सहाची बेरीज करा किती येते नऊ सहा आणि दहाची बेरीज करा किती येते सोळा म्हणजे लगतच्या दोन क्रमाने येणाऱ्या दोन त्रिकोणी संख्येची बेरीज ही पूर्ण वर्गसंख्या असते यालाच आपण कसल्या संख्या म्हणतो चौरस संख्या कसल्या संख्या म्हणतो चौरस संख्या किंवा पूर्ण वर्गसंख्या असं म्हणतो तीन आणि सहाची बेरीज किती ते नऊ म्हणून नऊ ही पूर्ण वर्गसंख्या आहे किंवा चौरस संख्या आहे म्हणजेच एक नेम तयार होतो की क्रमाने येणाऱ्या दोन त्रिकोणी संख्यांची बेरीज ही पूर्ण वर्गसंख्या असते किंवा चौरस संख्या असते हे एक आपण त्रिकोणी संख्येवरती पाहतोय मग आपल्याला त्रिकोणी संख्येवरती विचारले जाणारे प्रश्न कोणत्या प्रकारचे असतात ते आपण पाहणार आहोत तर आपण पहिला प्रश्न पाहूया तो कशा पद्धतीचा असेल पहा आपण जे गणितामध्ये दिलेलं होतं मागा त्याच पद्धतीने हे पहिलं गणित का दिले अकरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती किती पाया असणारी अकरा पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती मग आपल्याला लक्षात आलं असेल की अकरानंतरची येणारी लगतची संख्या कोणती आहे अकरानंतर येणारी लगतची संख्या कोणती आहे बारा छदस्थानी दोन मग याची निंपट करा बेक बे बेसाही बारा म्हणजे अकरा गुणिले सहा बरोबर सहासष्ट म्हणजे अकरा पाया असणारी जी त्रिकोणी संख्या अकरा पाया असणाऱ्याची जर त्रिकोणी संख्या कोणती असेल तर कोणती असेल सहासष्ट पा कशा पद्धतीनं सोडवलं कारण आपण मागच पाहिलं होतं या ठिकाणी जी संख्या असते ती कोणती असते पाया म्हण अकरा पाया म्हणून अकरानंतरची लगतची क्रमवार संख्या किंवा अकरानंतर येणारी संख्या बारा या दोन्हीच्या गुणाकाराची निंपट ही अकरा पाया असणारी त्रिकोणी संख्या असते म्हणून याचं उत्तर येतं सहासष्ट समजलं मुलांना किती सोपं गणित आहे त्यानंतर आपण पाहतोय की दुसरं जे आपण विचारलेलं गणित आहे की छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया किती मगाच्या गणिता आपल्याला पाया दिला होता त्याची त्रिकोणी संख्या काढायची होती परंतु या गणितामध्ये त्रिकोणी संख्या दिलेला आहे दिलेली आहे आणि आपल्याला काय विचारले पाया काढायला विचारलेलं आहे तर हे पहा हे गणित सोडताना अशा पद्धतीनं आपल्याला सोडवावं लागेल की काय की किती पाया आहे छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया तर आपण काय करायचं या छत्तीसची सर्वप्रथम दुप्पट करा दुप्पट करा म्हणजे छत्तीस गुणले दोन बरोबर याची दुप्पट ताली बहात्तर जर आपल्याला पाया काढायचा असेल आणि त्रिकोणी संख्या दिलेल्या असेल ह्या त्रिकोणी संख्येचा जर पाया काढायचा असेल जर जी त्रिकोणी संख्या दिलेली आहे तिची काय करायची सर्वप्रथम दुप्पट करा म्हणून छत्तीसची दुप्पट किती आली छत्तीस गुण दोन बरोबर बहात्तर मग या दुपटीमधून मोठ्यात मोठी पूर्ण वर्गसंख्या कोणती जाते तर ती जाते चौसष्ट पहा मोठ्यात मोठे आपण विचारले आणि चौसष्ट नंतर येणारी मोठी संख्या कोणती आहे एक्क्याऐंशी ती या बहात्तरमधून जात नाही म्हणून बहात्तरमधून जाणारी मोठ्यात मोठी पूर्ण वर्गसंख्या कोणती आहे चौसष्ट आणि तिचं वर्गमूळ काढा तिचं वर्गमूळ किती येतं आठ या संख्येचं वर्गमूळ येतं आठ म्हणून छत्तीस या छत्तीस या त्रिकोणी संख्येचा पाया त्रिकोणी संख्येचा पाया किती येईल आठ समजलं आपल्याला जर टॅली करायची असेल तर आपण पहा आठ या त्रिकोणी आठ पाया असणारी त्रिकोणी संख्या काढा म्हटली तर आपण आपण ताळा करून बघूया आठ पाया असणारी त्रिकोणी संख्या कोणती तर आपण काय करतो हो? आठ नंतर येणारी लगतची संख्या नऊ छदस्थानी दोन बेक बे बे चौक आठ नऊ चौक छत्तीस बरोबर आहे छत्तीस म्हणजे छत्तीसचा पाया कोणती संख्या आहे आठ छत्तीसच्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणती संख्या आहे आठ म्हणून त्रिकोणी संख्येचा पाया काढायला विचारला असेल तर एक लक्षात ठेवा त्रिकोणी संख्या दिलेली आहे आणि तिचा पाया काढायचा असेल जी त्रिकोणी संख्या आहे तिची दुप्पट करा आणि दुपटीमधून सर्वात मोठी पूर्ण वर्ग संख्या जी जाते तिचं वर्गमूळ हीच त्या संख्येचा काय असतो पाया असतो अशा पद्धतीने आपल्याला त्रिकोणी संख्येचा पाया काढता येईल त्यानंतर आपण दुसरं गणित पाहतोय की काय की एकवीस नंतर क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती एकवीस या त्रिकोणी संख्येनंतर क्रमाने येणारी कितवी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती मग आपल्याला लक्षात येईल एकवीस ही जी त्रिकोणी संख्या आहे एकवीस ही त्रिकोणी संख्या आहे कोणती एकवीस ही त्रिकोणी संख्या सहा गुणले सात याने तयार होते या दोन लगतच्या संख्येने या दोनच्या लगतच्या संख्येने एकवीस ही त्रिकोणी संख्या तयार होते मग ह्या एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया कोणती संख्या असेल सहा पाय ह्याची जर निंपट केली तर किती येते एकवीस म्हणून एकवीस या त्रि एकवीस या त्रिकोणी संख्येचा पाया कोणती संख्या मिळाली आपल्याला सहा तर आपल्याला कितवी त्रिकोणी संख्या विचारली पाचवी मग सहा अधिक पाच बरोबर अकरा मग पाचवी त्रिकोणी संख्या जर काढायची असेल तर पाचव्या त्रिकोणी संख्येचा पाया कोणती संख्या आहे अकरा म्हणून अकरा पाया असणारी त्रिकोणी संख्या असणारी त्रिकोणी संख्या आपल्याला काढावी लागेल म्हणून काय करायचं अकरा गुणिले दो बारा छेदस्थानी दोन बेक बे बे एक बे आहे बारा अकरा सक्क सहासष्ट म्हणजेच एकवीस नंतर क्रमाने येणारी पाचवी त्रिकोणी संख्या कोणती असेल सहासष्ट अशा पद्धतीने आपल्याला हे सोडवता येईल समजलं मुलांनो ही जी संख्या आहे या त्रिकोणी संख्येचा पाया काढा आणि त्याच्यामध्ये जेवढ्या क्रमांकाची संख्या संघी तेवढं मिळवा सहाण पाच अकरा अकरा पाया असणारी त्रिकोणी संख्या अकरा गुणवले बारा बरोबर सहासष्ट या पद्धतीनं आपल्याला हे गणित सोडवता येईल त्यानंतर आपण एक शेवटचं गणित पाहतो अतिशय सोपं असणारं बऱ्याच व्हिडिओमध्ये हे गणित दिलेलं आहे एका वर्तुळाच्या परी गावर समानांतरावरती सहा बिंदू घेऊन प्रत्येकी दोन बिंदूंना जोडणारे जास्तीत जास्त किती रेषाखंड काढता येतील तर आपल्याला काय करायचं आहे वर्तुळाच्या परिघावरती आपण किती बिंदू घेतोय पाच बिंदू घेतोय किती बिंदू घेतोय पाच मग पाच बिंदू म्हणजेच त्रिकोणी संख्येचा पाया एक त्रिकोणी संख्येचा पाया पाच बिंदू म्हणजे त्रिकोणी संख्येचा पाया बरोबर चार जर समानांतरावर पाच बिंदू घेत असेल तर त्रिकोण पाचमधून एक कमी करा म्हणजे तो त्रिकोणी संख्येचा पाया असेल मग मग आपल्याला पाया मिळाला तर एकूण जास्तीत जास्त प्रत्येकी दोन बिंदूंना जोडणारे जास्तीत जास्त किती रेषाखंड तयार होतील तर आपण एक करूया पाया मिळाला चार चार गुणले पाच छदस्थाने दोन बेक बे बेचोक बे दोन्ही चार पाच दोन्ही दहा म्हणजे त्या वर्तुळाच्या परिघावरती आपल्याला जास्तीत जास्त दहा रेषाखंड काढता येतील मी हेच गणित असं विचारलं एका वर्तुळाच्या परिघावरती मी सात शिरोबिंदू घेतले तर एक कमी करा तो त्रिकोणी संख्येचा पाया सहा आणि सातचा सा गुणाकार केला या कंसामध्ये आपण पाहतोय ते गणित कुठल्या कंसामध्ये या कंसामध्ये आपण पाहतोय सहा छेदस्थानी सात बरोबर साहि सत्त आ, बेत्री सहा म्हणजे एकवीस रेषाखंड काढता येतील जर हेच गणित आपल्याला वेगळ्या प्रकारे विचारायचं असेल एका खो खोच्या स्पर्धेमध्ये पाच संघाने भाग घेतला प्रत्येक संघ प्रत्येक संघाबरोबर खेळला असता एकूण किती सामने होतील पाच आहे म्हणून पाया किती असणार चार म्हणजेच दहा संघाने प्रत्येक संघ प्रत्येक संघाबरोबर खेळले असता एकूण दहा सामने होतील जर एका व्यासपीठावरती पाच प्रमुख पाहुणे उपस्थित आहेत प्रत्येकानं प्रत्येकाशी जर हस्तांदोलन केलं तर एकूण किती वेळा हस्तांदोलन होईल म्हणजेच लक्षात आलं असेल मधून एक कमी करा म्हणजे तो त्रिकोणी संख्येचा पाया मग चार चार गुणिले पाच असताने दोन बरोबर दहा म्हणून एकमेकाने एकमेकाशी किती हो वेळा हस्तांदोलन होईल दहा वेळा हस्तांदोलन होईल अशा पद्धतीनं आपल्याला ही गणितं सोडवता येतील पुढील व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर माझ्या मैत्री मॅथ्स चॅनलला सबस्क्राईब करा आणि भविष्यामध्ये येणारे जे काही व्हिडिओ आहेत किंवा ट्रिक्स आहेत त्या पाहण्यासाठी माझ्या मैत्री परिवारामध्ये सामील व्हा धन्यवाद पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद